कारदगा ग्रामपंचायत सदस्यांना निरोप, 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण. कारदगा तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा नंदिनी हेगडे होत्या. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विकास अधिकारी प्रकाश धनगर यांनी केले. त्यानंतर अध्यक्षा नंदिनी हेगडे, उपाध्यक्ष दीपक अलंकार व सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. तसेच प्रशासक म्हणून निपारी पाटबंधारे अधिकारी अप्पासाहेब पुजारी यांनी पदभार स्वीकारला. सेक्रेटरी म्हणून रुजू झालेले NA मोपगार, पत्रकार व आसमा कलावंत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासक अप्पासाहेब पुजारी म्हणाले, विद्यमान सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळून सर्वांनी गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. प्रशासक हा पारदर्शक असावा, त्यांच्याकडून गावाच्या हितासाठी चांगले निर्णय घेता आले पाहिजेत. प्रशासकाची एखादी चूक गावाला भोगावी लागते, म्हणून प्रशासकाने केलेली चुकीचे किंवा गैरकाम हे कायमस्वरूपी ग्रामपंचायत व गावाला भोगावे लागते. ग्रामस्थांनीही प्रशासक यांना सहकार करून नागरी सुविधा उपलब्ध करून घ्यावे असे सांगितले. साधं उदाहरण म्हणजे बस स्टँडची जागा होती, त्या प्रशासकाने आला आणि त्या बसून घराच्या खाण्यासाठी म्हणून तर हे करा, संमती दिला. पण आज सगळं तुम्हाला प्रशासनाला तुम्ही काढ म्हणजे पंचायतला काढायचं झालेलं नाही. हे सगळ्यात मोठं गावचे हालाचे, कारण त्यानंतर आम्ही काढलो असतो तर आम्ही नवीन शाळा बांधला असतो. गावाचे जे मुलं बाहेर मुली बाहेर जातात निपाणला किंवा कोल्हापूरला वगैरे, त्या मुली पावसात झाल्या की इकडं त्या खराड्यांचे असू दे, भुडक्याचे असू दे किंवा त्या भुकेऱ्यांच्या असते, त्या स्लॅबच्याखाली थांबायची परिस्थिती ती आली नसती. म्हणून मी आम्ही ॲक्च्युली तुम्हाला एक सामान्य विनंती करतो, आज तुमचा जे पिरियड आहे आज का म्हणजे पिरियड संपलेला नसून इथून पुढे माझं मी जोपर्यंत आहे तर तुमचा पिरियड चालूच असणार आहे, पण इलिगल म्हणजे लिगले नाही येत. आणि तुमच्याकडे काय सल्ला घेणार का तीस सगळी माणसं जी 25 माणसं आहेत की ते टोटल जे 25 माणसं आहेत म्हणून त्यांना तुमचा सल्ला विचारणार. कुठल्याही निर्णय गावच्या सर्वांमध्ये घेऊन गावचं कल्याण होतं सुद्धा अमेंडमेंट करणार. ते जे आमच्या रूलच्या रेग्युलेशन पंचायतच्या रूलच्या रेग्युलेशन ॲक्टमध्ये जे प्रमाण आहे त्याप्रमाणे घेणार, जेणेकरून का गावाला त्रास होणे ज्या पाठीमध्ये झालेल्या चुका त्या विस्तार ह्याच्या विकास अधिकाऱ्यांच्या, त्यामुळे आत्ता प्रत्येकाला भोगा लागू नये हा माझा एकत्र उद्देश आहे. आणि आमचं गाव म्हणजे कसं आहे की ह्या गावाची मातीच अशी आहे, यातले कित्येक डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षक आहेत, IAS अधिकारी झालेले आहेत. यावेळी राजू खिचडे, सोमनाथ कांबळे, देवाप्पा देवकते यांनीही मनोगत व्यक्त केले. हे सगळ्याचे ज्ञान आहे, ते सगळ्याचे कसं जाईल काय होईल माझ्या मनात खंत होती. मी एक म्हणजे ते काय बोलत नाही आता, पण कसं ते सगळे जण सांगून घेऊन टीव्ही जण एकटाक एका ठिकाणी राहिलो, एकटाक एक पद्धतीने गेलो, एक काय बी काम असलं तर आम्ही तत्पर ते तेवढ्यापुरतं भांडत होतो. आणि परत पुढे गेलं की एक ठिकाण माझ्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे काम करतो पंचायतमध्ये, कुठला म्हणजे हे आहे ते आहे असं काय कळले त्या पद्धतीने मला एक खंत होती काय कोण नोडल ऑफिसर येतो काय की पुढचं गावाचं कसं होणार काय ते सांगून घेईल. अधिकारी म्हणून होते त्यांचं काम दिसले मी किंवा ते CS साहेबांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेले आहे. त्याच्या अगोदर जी पहिली ऑर्डर आली होती त्यामध्ये सब रजिस्ट्रल ऑफिसमधील एक सुपरिटेंडेंट म्हणून आले होते.